नागपूरची पूजा कुमरे हिचं बिहारमधील आर्यन शर्मा याने अपहरण केले आणि या प्रकरणात मुलीची आई गायत्री कुमरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस सहकार्य करीत नाही, पोलिसांना माहीत असून सुद्धा पोलीस मात्र मुलीला नागपूर इथे आणण्यात अपयशी झालेले आहेत. या संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. नागपूर चंदननगर येथील घरकाम मजुरी करणारी महिला गायत्री राजकुमार कुमरे यांची अल्पवयीन 15 वर्षांची मुलगी हिचं आर्यन शर्मा यानं अपहरण केलं. या संदर्भात इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार देऊन सुद्धा काहीही कारवाई झाली नाही. पोलीस हेतुपुरस्सर ह्याची टाळाटाळ करीत आहेत म्हणून पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप या मुलीच्या आईने केलेला आहे. याकरिता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. भाजपचे दक्षिण नागपूरचे अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे, राजू क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते, अपहरण झालेल्या मुलीची आई, नातेवाईक यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. साधना न्यूज मराठीसाठी बी सुधीर सोबत कॅमेरामन पलाश सांडेल, नागपूर.